महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिन वर्धापन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून परवा मुंबईहून ठाण्याला परतत होतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जत ट्रेन पकडली. माझ्या बाजूला खिडकी शेजारी एक व्यक्ती बसली होती आणि त्यांची तरुण मुलगी समोर बसली होती. फारशी गर्दी नव्हती. भायखळ्याला बरेच लोक आले. बसण्याच्या सगळ्या जागा भरल्या. माझ्या समोरच्या त्या मुलीच्या शेजारीही प्रवासी बसले. तिच्या अगदी शेजारी जो मुलगा बसला होता तो संकोचूनच बसला होता. दादरला गर्दी वाढली आणि चौथ्या सीटवरही माणसं बसली. साहजिकच मुली शेजारच्या तरुणाचा स्पर्श तिला होऊ लागला. त्यात जाणीवपूर्वक काहीही नव्हतं. मी समोरच असल्याने त्याची अडचण मला दिसत होती. तितक्यात त्या मुलीचे माझ्या शेजारी जे पालक बसले होते ते उसळले. ओरडून त्या तरुणाला बोलले, नीट बसता येत नाही का? धक्का लागतोय मुलीला, कळत नाही का? तो तरुण म्हटला, अहो गर्दी पहा, मी मुद्दाम काही करतोय का? मीच ढकलला जातोय. पण ते पालक काही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. मुलाची काहीही चूक नव्हती हे मी पाहिलं असल्याने त्या पालकांना म्हटलो, अहो मुख्य म्हणजे तुमच्या मुलीला तुम्ही लेडीज डब्यात का नाही बसवलं? बरं इथे बसताना मग समोर बसण्याऐवजी तिला तुमच्या शेजारी का नाही बसवलं? तो मुलगा काहीही चुकीचं वागलेलं नाहीये. तर माझं ते म्हणणं ऐकून तो पालक माझ्यावर पण उसळला. पण माझ्या शेजारच्या लोकांनीही माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि मग तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत तो पालक गप्प झाला. समोरचा तरुणही एक प्रकारे निषेध नोंदवत उभा राहिला. मी ठाण्याला उतरण्यासाठी उभा राहिलो तेव्हा मला थँक यू म्हणाला आणि मग माझ्या जागेवर बसला. पण या सगळ्या त्या तरुण मुलीचं मला फार आश्चर्य वाटलं. कोणी अश्लील किंवा जाणीवपूर्वक केलेला स्पर्श महिलांना लगेच कळतो असे म्हणतात. इथे तसा काहीही प्रकार नव्हता आणि आपला बाप नाहक तमाशा करतोय हे तिच्या चेहऱ्यावरील हावभावातून कळलं होतं. तरी ती गप्प राहिली. बाबा असं काही नाहीये, इतकं तरी तिने बोलायला हवं होतं. चांगली सुशिक्षित मुलगी होती. तिचं ते चूप राहणं मला फार खटकलं. काल सकाळी पुण्याला जाण्यासाठी ठाण्यातील वंदना एसटी स्टँडवर पोहोचलो. एक पालक आपल्या तरुण मुलीला किंवा भाची पुतणीला वगैरे सोडायला आले होते. बुकिंग काउंटरवर पोहोचताच म्हणाले, मुलगी एकटी चालली आहे, जेंट्सच्या शेजारची सीट नको, लेडीजच्या शेजारची द्या. काउंटरवरची महिला म्हटली, अहो काका कोणत्या जमान्यात राहताय, शिवनेरीच्या अर्ध्या सीट तर आता एकेकट्या मुलींनीच भरलेल्या असतात. पण ते पालक काही ऐकेनाच. शेवटी त्यांनी हवी तशी सीट मिळवली. आपली मुलगी कोणा जेंट्सच्या शेजारी नाही तर लेडीच्या शेजारी बसून प्रवास करणार आहे हे पाहिल्यावर ते निश्चिंत होऊन तिथून निघाले. ही मुलगीही चांगली सुशिक्षित आणि आधुनिक दिसत होती. पण हे सगळं घडताना ती पूर्ण चुप राहिली. मी जाईन व्यवस्थित, तुम्ही नका काळजी करू, इतकं तर बोलू शकली असतीस ती. पण नाही बोलली. आपले पालक जेंट्सच्या शेजारची सीट नको असं म्हणत असताना तिच्या चेहऱ्यावर अतिशय ओसळल्यागत भाव होते. इतकीच काय ती जमेची बाजू. असो मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.